ब्रेकनंतर स्वागत आहे. आपल्यासोबत बटरफ्लाय मॅन सिद्धू आहे. सिद्धू, एकदम तुझा हिम्मतराव जो आहे, आम्ही जे प्रोमोतनं बघतोय काहीतरी वेगळं दिसतंय. काहीतरी वेगळं म्हणजे मस्त वाटलंय. मुळात कॅरेक्टर खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे, आणि सिनेमात एक वेगळ्या धाटणीत आहे, एक वेगळी लव्ह स्टोरी आहे. आणि 26 जुलैला सगळेजण लक्षात ठेवतात, पाऊस पडला आणि असं खूप झालं, पण एक वेगळ्या पद्धतीने लोकांच्या लक्षात राहील, कारण टाइमली सारखा एक वेगळा मस्त छान एक वेगळी लव्ह स्टोरी घेऊन एक सिनेमा आम्ही सगळेजण घेऊन येतो, त्यामुळे ते एक लक्षात राहील. आणि कॅरेक्टर म्हणशील तर खूप छान मस्त आज प्रोमो सुरू झाले, त्याच्यामुळे लोकांना खूप आवडतं आहे ते, आणि छान पद्धतीने लोकांच्या घराघरात पोचतो या सिनेमा प्रोमोच्या रूपाने. आणि मला असं वाटतं 26 तारखेनंतर लोक खूप उदंड प्रतिसाद देतील जाणार सिनेमा. एक डिरेक्टर म्हणून समीरसोबत काम करताना, म्हणजे नाटकाने त्यांची एक वेगळी टीम आहे, तू एक नवीन एंट्री केलेली आहेस, पण ॲज अ डिरेक्टर म्हणून तुला समीरबद्दल काय सांगशील? नाही, प्रोफेशनल डिरेक्टर असेल तर काम आणखी चांगलं होतं, आणि डिरेक्टर जर चांगला मित्र असेल तर ते काम आणखी सोपं होतं, कारण सिनेमामध्ये कॅमेरामन आणि डिरेक्टर हे आपले चांगले ओळखीचे आणि मस्त जवळचे असावेत, किंवा चांगली ओळख असावी, कारण बेसिकली सिनेमा दिग्दर्शकाचं माध्यम आहे, त्याला जे कॅरेक्टर जसं हवं तसं ॲक्टर करून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि सगळ्याबद्दल मी सांगेन की त्याने ते जो हिम्मतराव आहे, जी टीम आहे ही, म्हणजे प्रिया, उमेश, पट्या, अन्या, समया यांची टीम, ह्या टीममध्ये मी आणि सई नवीन होते, पण ते कॅरेक्टर त्यांच्यासाठी जवळचे होते, फक्त आम्ही ॲक्टर्स नवीन होतो, पण ते ॲक्टर्स ते कॅरेक्टर व्हावेत ह्याच्यासाठी ती जी मेहनत समयाने, पट्याने आणि माझ्या रिस्पेक्टेड आर्टिस्टने घेतलं, ते खूप मस्त आहे, छान आहे. आणि मित्र असल्यामुळे खूप वाद झालेत, खूप डिस्कशन झालेत, खूप मजा आली, काही गोष्टी या करूया नको करूया, ह्या मस्त आहेत, सिद्ध्या इथे नको, सिद्ध्या हे नको, हे कर, हे मस्त आहे, किंवा तो एक लहेज आहे, एक टोन, हा समयपटांनीच मला सांगितला, त्यामुळे दिग्दर्शक म्हणून त्याचा मला फायदाच झाला आहे. जे बटरफ्लाय मॅनच्या वेळेचाच आमचा किस्सा आहे, जिथे ते गाणं शूट करायचं होतं, आणि ते गाणं एका दिवसात शूट करायचं होतं, म्हणजे समय आणि अन्याचं डिस्कशन तो एका दिवसात करू, पण ते 2 दिवसावर गेलं, पण त्याला ते 2 दिवसात शूट करत असताना त्याच्या डोक्यात होतं की मला एवढंच करायचं. मी त्याला म्हटलं की अरे समय तो एक क्लोज घेऊया, त्याची गरज नव्हती त्याला, कारण त्याच्या डोक्यात सिनेमा, गाणं आणि आम्ही जे या सिनेमात केलं ते त्याच्या डोक्यात ते पक्क आणि फिक्स होतं. आणि तेच खूप मला वाटतं की हा किस्सा सर्वात जास्त मला आवडेल, की डिरेक्टर म्हणून याच्यापुढे समयाने हे केलं हे ऐकायला मला खूप आवडेल. त्यांनी या सिनेमात आम्ही जेवढी मेहनत घेतली त्याच्यात मी म्हणेन की 1000 पट मेहनत पट्या समयाने घेतली हा सिनेमा, कारण बेसिकली ते त्यांचं स्वप्न होतं त्यांचं, आणि ते साकार करण्यासाठी जी मेहनत घेतली ती खरंच म्हणजे मला प्रामाणिकपणे वाटतं की मला खूप बरं वाटतं की मी या सिनेमाचा भाग आहे, किंवा यांच्या आयुष्याचा एक भाग झालो आहे, एक मैत्री झाली आहे, आणि ती मैत्री भले आम्ही काम एकत्र करत असू नसू पण ती अबाधित राहील, यात मात्र शंका नाही. त्या आमच्या मैत्रीमध्ये कधी टाइम प्लीज नावाची गोष्ट येणार. काय सांगशील, एवढी छान टीम आहे, प्रिया उमेशचा पहिला सिनेमा आहे, सिद्धू साईची जोडी आहे, नाटक तुझं आम्ही पाहिलेलं आहे, पण सिनेमाचा वेगळा एक्सपिरियन्स कसा होता? सिनेमाचा वेगळा एक्सपिरियन्स म्हणजे माझा डिरेक्टर म्हणून हा पहिला सिनेमा होता, याच्यात मी 2 असिस्ट केलं होतं, त्यामुळे माझा डिरेक्टर म्हणून पहिला सिनेमा, त्यात परत प्रिया उमेश तेच होते, म्हणजे माझं निम्मं काम सोपं झालं होतं कारण प्रिया उमेशच होते, त्यामुळे एक कम्फर्ट लेवल आलेली होती, आणि सिद्धूशी माझी ओळख होती चांगली, पण या प्रोसेस दरम्यान वाचनांमध्ये याच्यामध्ये माझी खूप चांगली मैत्री जमली त्याच्याबरोबर, आणि हेच सई बरोबर पण झालं, त्यामुळे मला ना माझं ते काम त्या लोकांनी खूप सोपं करून टाकलं, की आता ह्याच्याशी हे कसं बोलू, सईला मी हे कसं समजावू, तिला काय वाटेल, ह्याला काय वाटेल, हे ह्याला जागाच नव्हती कुठे. प्रिया उमेशबरोबर उत्तम ट्युनिंग पहिल्यापासून नव्हतं, आणि या दोघांबरोबर असं झटक्यात जमलं ट्युनिंग, त्याच्यामुळे मला जे वाटायचं ते मी बोलायचो, त्यांना जे वाटायचं ते माझ्याशी बोलायचं, त्यामुळे ना तो सगळा भाग खूप छान होता. किंवा आता फिल्ममध्ये वंदनाताई आहेत, वंदना गुप्ते आहे, सीमा आहे, देशमुख, माधव अभ्यंकर, मिलिंद फाटक, तर त्यात वंदनाताई पण पहिल्या दिवशी त्यांनी असं कम्फर्टेबल करून टाकलं सगळं सेटवरती, की मी तुमच्यातली आहे, काय नाही मी बाहेरची वगैरे नाही, तुमच्यातली आहे, त्यामुळे ना एक खूप छान मजा आली. एकतर किंवा गाणी शूट करताना राजेश बिडवे म्हणून आमचा कोरिओग्राफर आहे, त्यामुळे धमाल, म्हणजे तोही आमच्याच वयाचा आहे, म्हणजे ॲव्हरेज एज हे 25 ते 28 आहे या सिनेमाचं, पूर्ण क्रूचं, म्हणजे सिनेमॅटोग्राफर, एडिटर, या सगळ्या क्रूचं हे ॲव्हरेज एज हे 25 ते 28 मध्ये.
आयुष्याच्या वाड्यामध्ये रोज लपंडा. झी 24 तास एक पाऊल पुढे.